मंडळी आज इरसाल शेंद्रू चॅलेंज देणार आहे ब्युटी क्वीन स्पर्धा भरवणाऱ्या आयोजकांना. चला तर बघूया सगळे मिळून हे कॉमेडीचं चॅलेंज कसं पूर्ण करता येते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नो 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 सई नो. आपल्याला मिस इंडिया 2023 साठी कॉम्पीट करायचं असेल तर डाएट फॉलो केलं पाहिजे सई यार. नो तू फरसान हा शब्दही बोलू नकोस, त्याने वजन वाढतं. काही लोकांना वाटतं फरसान हे डाएट फूड आहे, पण तसं नाहीये. डाएट महत्वाचं आहे. ओके बाय बाय, आपण आल्यावर बोलूया. आता मी सध्या कोकणात आहे, आल्यावर आपण बोलूया. बाय बाय. फॉर इकडे ये ये इकडे इकडे बोला. मोरे म्हणजे सई दामनकर तुझ्या ओळखीची आहे? हा सई दामनकर, अमृता खानविलकर सगळे माझ्या ओळखीचे आहेत. काय सांगतोस काय? म्हणजे गावाच्या बाहेर जाऊन सुद्धा केवढं नाव केलं नाही. हा पम्या नो नो पम्या, कॉल मी पॅम्सी. पॅम्सी पॅम्सी आता पॅम्सी झाला. पॅम्सी पॅम्सी तरे पॅम्सी पॅम्सी. काय बोलतो, ही जी पोरगी येणार आहे ती ऍक्टर आहे? नो नो कदम, ती मला टोल नाक्यावर भेटली. टोल नाक्यावर स्ट्रॉबेरी विकत होती. काच खाली केल्याने मी ओळखले की इसमें कुछ बात है. इसको मैं बनाऊंगा. ही फॅन्सी म्हणजे तुझ्या लय लोकांचे कॉन्टॅक्ट असतील ना रे? यस यस. म्हणजे कॉन्टॅक्ट देणार आहे त्याला. कदम लाचारी सोडा. हे बघ मी तुम्हाला. अरे कुठं तो शाना, कुठं तो शाना जा बोलला. तीच मुलगी मिस इंडिया होणार आहे जिला ह्याने ट्रेनिंग दिला नाही. म्हणजे आम्ही खुले आम्ही येड इतके दिवस काय तांदळाचे खडं दलतावाय आम्ही? तात जर वेल्डिंग करून भेटू दे फक्त. आला वसाडीचा कॉल आला. हॅलो काय ग काय झालं? तुरडाल हवे ग बाय. माझ्या तुला कळतंय काय मी कुठं मोहिमेवर आलोय? हा तुझ्या जवळ दुकान आहे की माझ्या जवळ आहे? हा तुरडाल तू आणली पाहिजेस ना. हा काय काय करू काय मी तुझं घे. हा देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू काय गाऊन वालत घालत होतीस? हा पसाडी मी काय पण बोलते. हा आणि एक लक्षात ठेव, रविवारच्या बाजारात ना एक पिसेवाला ड्रेस घे पांढरा. हा नाही नाही चांगला वाटेल तुला. नाही नाही कुणाचा बघितला ना, एक ससेवाली समोर ने गेली आवडली मला, बरी वाटली तुला झाला वाटेल. चल ठेव, आता मी एखादा साल्टी कडे आलोय, फोन ठेव. ये दादा हे मस्त आहे. हा म्हणून पण आवडली. तुला काय नंबर पाहिजे? अरे वसाडे नो काम धंदा नाही तुम्हाला? जाऊ तिकडे. कुठे जाऊ? जाऊ आम्ही. जाऊ ना. तुला काम धंदा आहेत काय? मला सगळं काम धंदे आहेत. मोठा मस्ती अंगात नसती गॅरंटी संपल्यावर मस्ती गेली नाही. कोण आहे? हा कोण? बघा आता आपल्या कर्माची फळा बघा. काय बोलताय काय जातोय का इथन? जास्त येऊन वागा सांगून ठेवतो. काय काय माणसं आहेत कुठन भेटलेली सगळी खुली गाय ती. हाय हॅलो. जवळ येऊ नको, मी लय पिसाललोय. चावलो ना तर 18 इंजेक्शन घ्यायला लागतील. लक्षात घे. हा मी जातो. नाही तू बंडे शिवलकराचा पोरगा आहेस ना? हा वरच्या वडीतला शिवलकर ना? हा ओळखलं. नांगरणी करताना गहू पेरायच्या टायमाला स्वतः पेरला गेला आणि अंगावर चढून घेतला नांगर. तात आहेस ना तू? त्याचा पोरगा ना? माझं नाव प्रथमेश, यू कॉल मी पॅम्सी. यू कॅन विन. यू कॅन विन ही माझी अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीच्या अंतर्गत मी मिस इंडिया 2023 साठी मुलींना ट्रेन करतो. तू जायच काय तर शाना ज्याला मी शोधतोय सकाळपासून. काय शाना आलास काय? काय बोलताय काय तुम्ही? काय बोलतोय म्हणजे? हा मी ऐकलंय तसं. काय बोललास तू? काय बोल? तू ज्यांना ट्रेन करतोस त्या पोरी मिस इंडिया होणार? हा म्हणजे आम्ही काय खुले आम्ही येडे इथले? नाही पण मी बोललो ते बरोबरच आहे. मी आता म्हणजे ज्या मुलींना ट्रेन केले त्या आता मिस इंडिया झालेल्या आहेत आणि हाच माझा कॉन्फिडन्स आहे. तुझ्या कॉन्फिडन्सला आग लावतो बघ. कोण आहे मी कळलं काय तुला? कोण? मी शेंद्रू गान देवलेकर, SGD कोकणचा चॉकलेट हिरो. देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन आहे. आपण बोलल्या काय? तुम्ही मला का सांगताय सगळं? मला काय मला खूप काम आहेत. तुला काम नाही येत आता, तुला माझ्याबरोबर लढावं लागेल कारण मी चॅलेंज घेतलाय. पण मला तुम्हाला चॅलेंज द्यायचंच नाहीये. अरे तू दे नाही तर नको दे, मी चॅलेंज घेतो. मला तुम्हाला चॅलेंज द्यायचंच नाही, मुळात माझ्याकडे तेवढा वेळ सुद्धा नाही. तू आता माग फिरायचं नाही. मी तुझं लय ऐकलंय कालपासून, लय ऍटिट्यूड मारला असेल तू. तुम्हाला थांब. अशा कुठल्या नट मोगरे आहेत ना ज्यांना तुम्ही शिंडे केलंस मला बघायचे सगळ्यात? म्हणजे मी कोणाकोणाला ट्रेन केलंय हे तुम्हाला मी सांगायला गेलो आजचा दिवस अपूर्ण पडेल. त्यापेक्षा
मी बोलवतोच बोलवतोयस. लेट मी इंट्रोड्यूस द अपकमिंग मिस इंडिया 2023 शिबानी परबोस्के. दिस इज माय मॅजिक. हा लाल पेन्सिल झेल. मिस इंडिया हिला मी भाऊकीच्या मीटिंगचा सभासद पण करणार नाही. काय एक मिनिट, काय एक मिनिट, मी माझ्या मॉडेलला काही बोलू शकत नाही. ती कोण आहे माहिती तुम्हाला? कोण आहे? या वर्षीची मिस कोळसेवाडी. कळलं तुम्हाला? तो क्राउन तिने जिंकलेला आहे. ह्याच्यानंतर मिस कल्याण, मिस ठाणे, मिस मुंबई, मिस इंडिया अँड देन बू. मोठ्या शहाणपणा सांगता आणि मला कच्चा खेळाडू समजू नको. म्हणजे मी पण दोन पोरी तयार केल्या होत्या मिस इंडियासाठी. मिस इंडिया एक लय जबरदस्त पोरगी, अगदी स्पार्किंग होती एक नंबरची. पण तिला कुठेतरी कुर्ल्यात लोंडे भेटला, लग्न करून गेली त्याच्याबरोबर. दुसरी पोरगी होती, काय कॅरेक्टर करायची माहितीये काय? तिला तयार केलं होतं स्पर्धेच्या अगोदर. एक गोरा गोमटा कुठला तरी संभेराव भेटला, त्याच्याबरोबर गेली. झालं मग मला कळलं काय, ज्यांना मी मिस इंडिया करायला जातो ना त्या मिसेस होतात. म्हणून या टायमाला मी अक्कल लावले, मी घेतानाच मिसेस पोरी घेतलेले आहेत. आता मी त्यांना मिस बनवणार. तुम्ही जे बोलता ते तुम्ही ऐकता का? मी ऐकलंय सगळं. मिसेस इंडिया मिस इंडिया कशी बनेल? अरे होणार. मी माझ्या पोरीने बोलवतो, या पुष्पे, या सुंदरे, कुठे आहेत का? या लवकर बाहेर. काय करत होत्या त्या? अंधली कोशिंबीर खेळत होत्या. फक्त त्यांचं ठरत नव्हतं राज्य कुणावर आहे, कळलं काय? म्हणून दोघींनी तसं केलं. हे तर कायच नाही, म्हणजे हे कायच नाही. मागल्या टायमाला लपाछपी खेळत होत्या आणि दोघी पण लपल्या होत्या. कोणच शोधत नव्हतं त्यांना. शेवटी मी रात्रीचा बॅटरी घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं, आता घरी जावा, एवढा वेळ एकच गेम खेळणं बरोबर नाही. तेव्हा घरी गेले, कळलं काय? ह्यांना तुम्ही मिस इंडिया बनवणार का? प्रॉब्लेम काय? तुमचं काय नाव आहे ते? शेंद्रू गानू देवलेकर. शेंद्रू, तुम्हाला खरंच असं वाटतं की ह्या दोन मुली शिबानी समोर असताना मिस इंडियाचा क्राऊन पटकवतील? असं खरंच वाटतं तुम्हाला? तू लय मोठा शाना का? विजय सेतुपतीची 17वी झेरॉक्स. लय मोठा शाना तू. आता सामना होऊनच जाऊ दे यांच्यात, बघूया कोण जिंकतय, ही की ह्या. सर, व्हॉट इज ही टॉकिंग अबाउट? शिबानी ते आपल्याला चॅलेंज करतायत. कशाबद्दल? ब्युटी कॉन्टेस्ट साठी. शिबानी इट्स ओके, पुन्हा असं नाही झालं पाहिजे. ओके, ते आपल्याला चॅलेंज करतायत ब्युटी कॉन्टेस्ट साठी. यस सर, आय एम रेडी. Accept the challenge, sir. Orino, लक्षात ठेव, आपल्याला चॅलेंज घ्यायचंय. मी मोठं तोंड करून त्यांच्यासमोर बोललोय. आता लक्षात ठेवा, पुढची 12 मिनिटं तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची 12 मिनिटं आहे. ही जर 12 मिनिटं तुमच्या हातून निघाली, निघून गेली, तर साक्षात रवलना सुद्धा ती परत आणून देऊ शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही असा जीव लावाल की मिस इंडिया काय असतं हे तुम्ही मला दाखवा, मी तुम्हाला दाखवणार नाही. आशीर्वाद देवा. आता आशीर्वाद तुझ्या सोबत. बस बस, तुझी मुलतानी माती धुतलीच नाही का तू कालची? मला वाटतं तुम्हाला कळलं असेल कोण जिंकणार आणि कोण हरणार आहे. अगदी सगळं सोडा, अगदी बेसिक गोष्ट. काय? हिची फिगर बघा. बोलू शकत नाही ह्याला फिगर. ह्या कॉम्पीट करते हिच्याशी. यांच्या फिगर मध्ये काय प्रॉब्लेम आहे? हिच्याकडे झिरो फिगर ही कॉन्सेप्ट माहितीये तुम्हाला? ही हा झिरो फिगर आहे. अरे आमच्या कोकणात जेव्हा चायनीज खाऊन हगवण लागते ना 5 दिवस, तेव्हा पोरं अशी दिसतात. काय मोठा शाळा सांगतो झिरो फिगरचा कौतुक. अरे फिगर म्हणजे काय, मास पाहिजे पोरीच्या अंगावर, तर मासा मुला कॉन्फिडन्स येतो, कळलं काय? ही पोरगी दिसते ही. हा उद्या समज या पोरीचं लग्न झालं, तिचा नवरा दारू पिऊन आला झिंगून, तर ही त्याला रेमटवू शकणार आहे? नाही. पण ही रेमटवते, तुडव तुडव तुडवते, कुत्र्याच्या शेपटीला टमरेल बांधून पळवतात बघ. तसा नवऱ्याला ओढून आणते दारूच्या गुत्त्यावर ना. दाखव कल्ला. याचं नाव पुष्पा काय ते? श्रीवल्लीची स्टेप कल्ला काय? हा
अरे मास पाहिजे अंगावर तरच पोरगी चांगली दिसते. माझी बायको कुणाला घाबरत नाही. जेव्हा गावात वाघ पिसायला होता ना, मी घरात गप बसलो होतो, ती पलिताने गाऊन घालून एकटी अंगणात बसली होती. वाघ आला असता ना त्याचे फुलके भाजला नसते तिने. एक मिनिट, एक मिनिट, ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये हे काही चालत नाही. मग काय झालं? ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये सगळं सौंदर्य बघतात, नॉलेज बघतात. तिथे रॅम्प वॉक पाहिलं. रॅम्प वॉक ह्या मुली ही फिगर घेऊन रॅम्प वॉक करतील. मग काय शिबानी? यस सर. शो युअर रॅम्प वॉक. रेडी सर. कळलं? रॅम्प वॉक म्हणजे काय असतं? 1 2 3 4 देन मूव, 1 2 3 4 देन मूव. बस जमेल ह्यांना? तात्यानु आम्हाला असं चालता नाही येत. तुम्ही शिकवलेलात नाही. थांब थांब थांब, अंडी फोडू नकोस तिकडे. काळजी करू नका, सांगतो तर करा. काय कराल तुम्ही? आपण जेव्हा दुसऱ्याच्या लग्नात जेवायला जातो तेव्हा जेवायला बसल्यावर पहिला काय करतो? भात घेतो, मग डाळ घेतो, तक्का लावतो, मग लोणचं घेतो, मग पापड घेतो, आणि कढीपत्ता आल्यावर काय करतो? काढून टाकतो. सेम ह्या कढीपत्ता आहे. हा बाहेर काढायचा. पहिला भात डाळ लोणचं पापड कढीपत्ता. भात डाळ लोणचं पापड कढीपत्ता. नाही, ताटात राहायला पाहिजे, बाहेर नाही आला पाहिजे. काय माझ्या पुरी रेडी आहेत? रेडी? शो चल. हा चला रेडी. भात डाळ लोणचं पापड कढीपत्ता. बस भात डाळ पापड लोणचं कढीपत्ता. चल पुढे चल. भात डाळ लोणचं पापड कढीपत्ता. भात डाळ लोणचं पापड कढीपत्ता. आता बुंदीवाला आला, मागे बघा. बुंदी काय? हा भात डाळ लोणचं पापड बुंदी. भात डाळ लोणचं पापड कढीपत्ता. आणि हे लोणचं पण घ्या, पापड घ्या. लोणचं पापड कढीपत्ता, कढीपत्ता लोणचं पापड. बस या या बस बस बस. क्या बात आहे? हे मिस इंडियामध्ये हे भात डाळ कड हे नाही ना, हे होणार नाही मिस इंडियामध्ये. हे असं नाही चालत. मी तिकडे चालणार नाही. नाही चालणार. ते चालले ते बघ ना, त्यांचं म्युझिक सेट असतं, त्याच्यावरच रॅम्प वॉक करावा लागतो. काय तिकडे सगळ्या गोष्टी सेट असतात. एक तिथे कानाकोपऱ्यातून खूप हुशार हुशार मुली येतात. कळलं? तुम्हाला खरंच वाटतं की ह्यांचं टॅलेंट तिकडे त्या स्टेजवरती ह्या शो करू शकतील? ज्या रीतीने त्या कोकणात जन्माला आलेत ना, त्यांच्या टॅलेंटेड आहेत म्हणून जन्माला आलेत. टॅलेंट ह्यांच्यामध्ये. तुम्हाला शिबानीचं टॅलेंट बघायचं? दाखव शिबानी. येस शिबानी. काय शिबानी? काय काळजी करायचं कारण नाही. कोकम सरबत बरोबर लिंबू सरबत नाचल्यासारखं वाटलंय. या हे आहे शिबानीचं टॅलेंट. नाव युअर टर्न. माझं टॅलेंट? आता माझं टॅलेंट. येस परिणम रेडी आहेत ना? खदलवून टाका. खदल काय रे, स्वतःचा आशीर्वाद घेतलास? एवढा मोठा माणूस पाहिजे, एवढा मोठा पाहिजे. पहिलंच काय हे असे डान्स तिकडे नाही चालत. मग कसे चालतं कळतं तुम्हाला? तुम्ही हे सगळे भिकार त्यांनी देतो, हे टॅलेंट नसतं. अरे पण टॅलेंट म्हणजे काय असतं? टॅलेंट म्हणजे काय असतं म्हणजे तिकडे वेगवेगळे प्रश्न विचारला, त्या प्रश्नांची उत्तर ह्या देणार आहेत. अगदी बेसिक प्रश्न विचारतो. पाण्याची समस्या बोला. मुलात हार घातलाय सा तू? म्हणजे लय बँका महागात पडेल सगळं. काय झालं? पाण्याचा प्रश्न बोललायस तू. हा तयार आहेस तू? मी तयार आहे शिबानी. रेडी सर. शिबानी पण तयार आहे. मामी तुम्ही रेडी आहे? रेडी. एक मिनिट शिबानी. येस सर. पाण्याची समस्या. येस सर. याच्याबद्दल तुला काय वाटतं? थँक यू फॉर युअर ब्युटिफुल क्वेश्चन. गुड इव्हनिंग एव्हरीवन. पाणी म्हणजे H2O, पाणी म्हणजे जीवन. आणि आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्यात पाणीसुद्धा येतं. आणि दुर्दैवाने पाण्याचा साठा कमी होत चालला आहे, त्याच्यामुळे कदाचित तिसरं महायुद्ध हे पाण्यावर होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगणं आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा. गुड 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 गुड. आता सगळ्या भिंतीवर तर वाचला नाही, काळजी घेऊ नका. आता तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा. पाण्याची समस्या दाखवायला. थांबा. येतो आहे ना? माझा हंडा कशाला पडलास का? माझा
लावली का इकडे चल कोणाली सी इकडे धर मागे लाव नंबर तुझा संकल्पना मस्त होती या तिघींची एंट्री आमच्यासाठी सरप्राईज एलिमेंट होता आणि ते छान वर्क झालं मी तर खूप हसले रसा आज विशेष शाईन केलंयस तू माझ्या मते भयंकर वेगळं बेअरिंग होतं प्लीज अशी पुन्हा ये मला तुला अशा रूपात पुन्हा बघायला नक्की आवडेल दोघांनी लिहिले राईट तुमचे तुमचे म्हणून जे ठेवणीतले विनोद असतात ते नेहमीप्रमाणे भावले मजा आली